नमस्कार प्रिय मित्रांनो, मी महादेव चाटे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत धारूरचा किल्ला पाहायला. जाणून घेऊयात किल्ल्याचा काय इतिहास आहे आणि पाहूयात किल्ल्यात काय काय आहे. चला तर मग सुरू करूयात आणि पाहूयात किल्ला. मित्रांनो, धारूर गावातून आपण गाडीने थेट किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो. मित्रांनो, किल्ल्याला तिन्ही बाजूंनी खोल दरी असल्यामुळे नैसर्गिक संरक्षण किल्ल्याला मिळालं आहे. तर उरलेल्या चौथ्या बाजूने, म्हणजेच आपण ज्या बाजूने गावातून आलो आहोत त्या बाजूने किल्ल्यात प्रवेश करतेवेळी किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी आता जिथे रस्ता आहे तिथे खोल खंदक खोदलेला होता. हा खंदक दोन्ही बाजूंना असलेल्या दऱ्यांपर्यंत होता. पूर्वीच्या काळी या खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशद्वारासमोर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. हा पूल सूर्यास्तानंतर व युद्धप्रसंगी उचलून काढून घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजवला असल्याने थेट किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात शिरण्याच्या अगोदर डाव्या बाजूच्या खंदकात उतरून आपण अष्टकोनी बुरुजाजवळ आलो आहोत. या बुरुजाला हाती बुरुज म्हणतात. या बुरुजावर दोन शर्बाची शिल्प व त्यांच्या मधोमध हत्तीचे शिल्प आहे. हत्तीच्या डाव्या बाजूच्या शर्बातल्या पुढील पायात दोन हत्ती दाखवलेले आहेत. तर शर्बाच्या मागे ढाल तलवार घेऊन योद्धा कोरलेला आहे. या शर्बाच्या वरच्या बाजूला तीन लिपींमध्ये एक शिलालेख कोरलेला आहे. त्यातील पहिली ओळ अरबी भाषेत आहे, दुसरी ओळ फारसी व तिसरी ओळ देवनागरी भाषेत लिपीत कोरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करताना दोन संरक्षक बुरुज लागतात. त्यातील डाव्या बाजूच्या बुरुजाला फतेह बुरुज असे म्हणतात. या बुरुजावर तीन ओळींचा फारसी शिलालेख जमिनीपासून 10 फूट उंचीवर बसवलेला आहे. मित्रांनो, इतिहासामध्ये बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडानंतर पैठण, ज्याचे जुने नाव प्रतिष्ठान होते, या पैठणमध्ये सातवाहन साम्राज्याचे राज्य स्थापन झाले. या सातवाहनांच्या काळात पैठणचा सर्वाधिक विकास झाला होता व पैठण ही सातवाहनांची राजधानी बनली होती. तर मित्रांनो, या राजधानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर धारूर हे गाव असल्यामुळे धारूर गावची बाजारपेठ खूप भरभराटीस आली होती. पुढील काळात या भागावर राष्ट्रकूटांचं वर्चस्व होतं. राष्ट्रकूट राजा गोविंद तिसरा इ.स. 793 ते 814 याच्या एका दानपत्रात धारूर अशी नोंद आहे. या राष्ट्रकूटांनीच धारूरचा किल्ला बांधला होता व त्याला महादुर्ग असे नाव दिले होते. महादुर्ग याच नावाने हा धारूरचा किल्ला त्यावेळी ओळखला जात असे. त्यानंतर चालुक्य देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती. यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात धारूर हे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले होते. इ.स. 1526 बहमनी राज्याचे विघटन होऊन 5 शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासिम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली होती. बरीदशाहीच्या राज्यातील धारूर, उदगीर, औसा आणि कंधार हे प्रमुख किल्ले होते. बरीदशाहीच्या सीमा आदिलशाही, निजामशाही व कुतुबशाही या 3 शाह्यांना लागून होत्या. बरीदशाही नष्ट करण्यासाठी या तिन्ही शाह्यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परिघात अनेक लढाया झाल्या होत्या. बरीदशाहीच्या पाडावानंतर या बरीदशाही भागाच्या हक्कावरून आदिलशाही व निजामशाही यांच्यात अनेक लढाया झाल्या. त्यावेळी आदिलशहाचा स्थापती सरदार किशोर खान लारी याने हिजरी 975 म्हणजे इ.स. 1567 धारूरच्या किल्ल्याचे महत्त्व ओळखून महादुर्गाच्या जागी त्याचेच दगड वापरून नवीन किल्ला बांधला. तोच आजचा धारूरचा किल्ला होय. मित्रांनो, गोष्ट आहे पन्हाळ्याच्या युद्धाच्या वेळची. पन्हाळगड जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रीच पन्हाळगडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांना खात्री होती, पण किल्लेदार सावध होता.
त्यातील सरसेनापती नेतोजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे 1000 माणसे मारली गेली. महाराज नेतोजींवर चिडले आणि त्यांनी नेतोजीला पत्राद्वारे समयास कैसा पावला नाहीस असे म्हणून बडतर्फ केले. मग नेतोजी पालकर मोगलांना जाऊन मिळाला. त्यानंतर नेतोजी पालकर धारूरच्या किल्ल्यात राहत होते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेतोजी पालकरांच्या अटकेविषयीचे फरमान दिनांक 19 ऑगस्ट 1666 रोजी आग्रा येथून सोडले. नेतोजी यावेळी मोगली छावणीत धारूर येथे होते. दिनांक 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झा राजे जयसिंग यांनी नेतोजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली व दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. मित्रांनो, आपण सध्या गोडी दिंडी या किल्ल्यातील मुख्य तलावापाशी आहोत. हा अर्धगोलाकार तलाव दगडात कोरून काढलेला आहे. या तलावाच्या दक्षिणेला तटबंदी असून त्या पलीकडे खंदक आहे. या तलावाच्या पश्चिमेला दरी असून त्या बाजूची भिंत दरीतून बांधून काढलेली आहे. या तलावाच्या पश्चिम टोकाला कोट तलाव बुरुज आहे. या बुरुजावरून दरीवर लक्ष ठेवता येते. गोडी दिंडीच्या आतील बाजूस तटबंदीत पहारेकऱ्यांसाठी 8 खोल्या बनवलेल्या आहेत. उदगीर येथे इसवी सन 3 फेब्रुवारी 1760 रोजी मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली. मराठ्यांनी लढाईत निजामाचा सपशील पराभव केला. निजामाने औसामार्गे धारूरला पळ काढला. 11 मार्च 1795 झालेल्या खर्ड्याच्या लढाईनंतर धारूरचा किल्ला काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर निजामाने हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत धारूर किल्ला निजामाच्या ताब्यात होता. मित्रांनो, हा होता काही धारूर किल्ल्याविषयी इतिहास. आता आपण किल्ल्याविषयी पाहूत. मित्रांनो, धारूर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहेत. तटबंदी व बुरुज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. मित्रांनो, किल्ल्यामध्ये घोड्याच्या पागा पाहायला मिळतात. भव्य शाही बुरुज आहेत. बुरुजावर जाण्यासाठी रुंद पायऱ्या आहेत. बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी झरोके निर्माण केलेले आहेत. तर मित्रांनो, ही काही माहिती होती धारूर किल्ल्याविषयी. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपण यापुढे चॅनलवर घेऊन येणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.